नमस्कार, स्टँडअप मॅप्स बाय सुरेश शिंदे या शैक्षणिक व्हिडिओ चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत। इयत्ता 9वी गणित भाग 1 बीजगणित प्रकरण क्रमांक 5 दोन चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणाचा अभ्यास आपण करत आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण सराव संच 5.2 मधील एकंदरीत प्रश्न क्रमांक 1, 2, 3 आणि 4 अशी चार उदाहरणे सोडवलेली आहेत। आज आपल्याला आणखी त्यातली राहिलेली काही उदाहरणे आहेत ती आपल्याला पाहिजे। तर सराव संच 5.2 मधील प्रश्न क्रमांक 5 पहा। संजयला नोकरीमध्ये काही मासिक पगार मिळतो। दरवर्षी त्याच्या पगारामध्ये निश्चित रकमेची वाढ होते। जर 4 वर्षांनी त्याचा मासिक पगार 4,500 रुपये झाला व 10 वर्षांनी मासिक पगार 5,400 रुपये झाला तर त्याचा सुरुवातीचा पगार व वार्षिक वाढीची रक्कम काढा। बघा, पहिलं उदाहरण जे होतं ते उदाहरण कशावर आधारित होतं, म्हणजे आपल्या या ठिकाणी अपूर्णांकाची उदाहरणं झालेली आहेत, वयासंबंधी उदाहरणं झालेली आहेत, नोटांचं उदाहरण पहिलं होतं ते नोटांच्या संदर्भातलं उदाहरण झाले, म्हणजे व्यवहारिक उदाहरण आर्थिक व्यवहाराच्या संदर्भातलं उदाहरण झाले, हे सुद्धा आर्थिक व्यवहाराशी संबंधितच आहे, पगाराशी संबंधित उदाहरण आहे। संख्यांशी संबंधित उदाहरणं झाली आपली। तर या ठिकाणी बघा काय करायचंय, विचारलंय काय, त्याचा सुरुवातीचा म्हणजे कोणाचा, संजयचा सुरुवातीचा पगार किती आणि वार्षिक वाढीची रक्कम काढायची। जे विचारलंय ते नेहमी आपण मानतो, जे विचारलंय ते आपण नेहमी मानतो। पण काय म्हणायचं मग, सुरुवातीचा पगार आपण 1 रुपये मानू आणि वार्षिक वाढीची रक्कम आपण Y रुपये मानू। समजा संजयचा सुरुवातीचा पगार 1 रुपये आणि वार्षिक वाढीची रक्कम Y रुपये आहे। आता आपल्याला माहिती आहे दोन समीकरण तयार करायची असतात, पहिल्या अटीवरून पहिलं समीकरण तयार होते, दुसऱ्या अटीवरून दुसरं समीकरण तयार। पहिलं वाक्य वाचा, संजयला नोकरीमध्ये काही मासिक पगार मिळतो, काही दरवर्षी त्याच्या पगारामध्ये निश्चित रकमेची वाढ, वर्षाला वाढ होते, वार्षिक वाढ। जर 4 वर्षांनी त्याचा मासिक पगार 4,500 रुपये झाला, मूळचा पगार किती आहे रे 100, 1 वर्षानंतर किती वाढ झाली आहे Y रुपये, 2 वर्षानंतर किती वाढ होईल 2Y रुपये, 3 वर्षानंतर किती वाढ होईल 3Y रुपये, किती वर्षांनी वाढ झाली आहे 4 वर्षांनी किती वाढ होईल 4Y रुपये। म्हणजे मूळचा पगार, उदाहरणातील पहिल्या अटीवर मूळचा पगार 100 रुपये अधिक 4 वर्षानंतर होणारी वाढ 4Y, म्हणून 100 अधिक 4Y किती आहे आम्हाला 4,500। कसं ते समजलं का, 1 वर्षानंतर Y रुपये वाढ झाली, वार्षिक वाढीची रक्कम Y रुपये, कामाला लागल्या तर वाढ नक्की नसते, 1 वर्षानंतर Y रुपये झाले वाढले, 2 वर्षानं 2Y रुपये वाढले, 3 वर्षानंतर 3Y वाढले, 4 वर्षानंतर किती वाय वाढ वाढले 4Y रुपये वाढले। वाढले म्हणजे मूळचा पगार 1 आहे त्यात अधिक किती दिलंय ते 4,500। उदाहरणातील दुसऱ्या तर 10 वर्षानंतर किती झालाय मासिक पगार 5,400, 4 वर्षानंतर जर 4Y असेल 5 वर्षानंतर किती वाढले 5Y, 6 वर्षानंतर 6Y, 7 वर्षानंतर 7Y, 8 वर्षानंतर 8Y, 9 वर्षानंतर 9Y, 10 वर्षानंतर किती वाढले 10Y, मूळचा पगार किती 100 अधिक 10Y, तो दिलाय आम्हाला त्यांची बेरीज 5,400। याला म्हणा समीकरण नंबर 2, समीकरण नंबर 2 म्हणा याला।
आता ही समीकरण नंबर एक आणि समीकरण नंबर दोन सोडवायचे का? निरीक्षण करा जरा समीकरण एक आणि दोनचं. एक नंबर मध्ये काय आहे? हा एक्स आहे. दोन नंबर मध्ये एक्स आहे. म्हणजे या दोन समीकरणांची काय करावं लागेल? चिन्ह सारखे आहे, सहगुणक सुद्धा सारखे आहेत त्यांचे. म्हणजे एक्सच्या पदाचा किंवा एक्सच्या चलाचा लोप करायचा असला तर काय करावं लागेल? वजाबाकी करावं लागेल. मग कोणत्या समीकरणातनं कोणतं समीकरण वजा करू? शक्यतो मोठ्यातनं छोटं वजा करायचं. इथं 5,400 दिसतंय, त्यातनं 4,500 वजा करणं सोपं जातं. म्हणून समीकरण दोन मधून समीकरण नंबर एक हे आपण वजा करू. समीकरण दोन मधून समीकरण एक वजा करू. या मग दोन नंबर वरती मग एक्स अधिक 10y बरोबर 5,400. त्याच्या खाली जो एक नंबर लिहा, एक्स अधिक 4y बरोबर 4,500. काय करायचं यांची? वजा बाकी. म्हणून तो वजा चिन्ह. पुढे बघा, वजा बाकी करत असताना या दुसरं जे समीकरण आहे जे वजा करायचे त्याची चिन्ह बदलायचे. या ठिकाणी एक्सला मूळचं चिन्ह कोणतं आहे? इथं अधिक आहे, त्याला आपण काय करू? वजा चिन्ह. ह्या 4y ला कोणतं चिन्ह आहे? अधिक, त्यालाही आपण वजा करू. 4,500 ला अधिक आहे, त्यालाही आपण वजा केला. बघा इथं एक्स वजा एक्स कॅन्सल झाला. बदललेली चिन्ह विचारात घ्यायची बरं का? एक्स वजा एक्स कॅन्सल. 10y वजा 4y 6y. 5,400 वजा 4,500 म्हणजे 900. 6y बरोबर 900 आलं. दोन्ही या ठिकाणी मला वाय पाहिजे, फक्त 6 नका. म्हणून या 6 ने ह्याला भागू. एकट्याला भागायचं का? नाही, दोन्ही बाजूंना भागावं. म्हणून दोन्ही बाजूला 6 ने भागलं, याला भागलं तर वाय येईल, याला भागलं तर 6 ने काय येईल? 150. म्हणून y बरोबर 150 दोन्ही बाजूंना 6 ने भागले ही वायची किंमत. त्याला चौकट करून ठेवतो. पुढे आता वायची किंमत मिळाली. आता मला एक्सची काढायची. ही वायची किंमत आपण समीकरण एक किंवा वाय एक किंवा दोन कुठेही घेऊ. मी एक नंबर मध्ये x वाय बरोबर 150 ही किंमत समीकरण एक मध्ये काय येईल रे? मग एक्स अधिक 4 गुणिले y म्हणजे 150. एक्स अधिक 4 गुणिले 150 बरोबर 4,500. एक्स अधिक 4 गुणिले 150 600. पण एक्स अधिक 600 बरोबर 4,500. पण एक्स बरोबर हा अधिक 600 उजवीकडे गेला, वजा 600. पण एक्स बरोबर 4,500 वजा 600. 4,500 600 वजा करा, किती येतात? 3,900. म्हणून एक्स बरोबर 3,900 एक्सची किंमत आली. त्याला चौक एक्स कशाबद्दल मानलंय आपण? संजयचा सुरुवातीचा पगार. वाय म्हणजे काय आहे? त्याची वार्षिक वाढीची रक्कम. विचारलंय काय? त्याचा सुरुवातीचा पगार आणि वार्षिक वाढीची रक्कम काढा. सुरुवातीचा पगार किती? मग 3,900 एक्सची किंमत. आणि वाढीव वार्षिक वाढीची रक्कम 150. म्हणून संजयचा सुरुवातीचा पगार 3,900 रुपये आणि वार्षिक वाढीची रक्कम किती? 150 रुपये आहे. काय अडचण रे बाळो? काही नाही. चला प्रश्न क्रमांक 6, शेवटचा प्रश्न. तीन खुर्च्या व दोन टेबलांची किंमत 4,500 रुपये आहे. तीन खुर्च्या आणि दोन टेबलांची किंमत 4,500. तर 5 खुर्च्या आणि 3 टेबलांची किंमत 7,000 रुपये आहे. तर तुम्हाला विचारलंय काय? तर 2 खुर्च्या व 2 टेबलांची किंमत काढायची आहे. आपण काय करू?
एका खुर्चीची आणि एका टेबलाची किंमत आपण मानू काय ते बघा. उकल समजा एका खुर्चीची किंमत एक्स रुपये आणि एका टेबलाची किंमत वाय रुपये आहे. पण काय केलं रे इथं? पण या ठिकाणी बघा, तीन खुर्च्या आणि दोन टेबल घेतली. एका खुर्चीची किंमत एक्स रुपये, मग तीन खुर्च्याची किंमत किती असेल? तीन एक्स. खुर्च्यांची संख्या गुणिले एका खुर्चीची किंमत, मग तीन एक्स. एका टेबलाची किंमत वाय रुपये, टेबल किती आहेत? दोन घेतले, मग दोन टेबलांची किंमत किती? दोन वाय रुपये. म्हणजे तीन एक्स आणि दोन वाय यांची बेरीज मात्र दिली आहे आम्हाला 4500. म्हणून उदाहरणातील पहिल्या अटी काय? पहिल्या अट, तीन खुर्च्यांची किंमत तीन एक्स, दोन टेबलांची किंमत दोन वाय यांची बेरीज दिली 4500. म्हणजे तीन एक्स अधिक दोन वाय बरोबर 4500. याला म्हणा समीकरण नंबर एक. उदाहरणातील दुसऱ्या अटी काय? दुसऱ्या अट बघा, पाच खुर्च्या आणि तीन टेबलांची किंमत. एका खुर्चीची किंमत एक्स, तर पाच खुर्च्यांची किंमत किती? पाच एक्स. एका टेबलाची किंमत वाय रुपये, मग तीन टेबलांची किती? तीन वाय. त्यांची बेरीज दिली आहे आम्हाला 5x + 3y = 7000. याला म्हणा समीकरण नंबर दोन. ही दोन समीकरणे आम्हाला सोडवायची. सोडवायची म्हणजे काय? एक्स आणि वायच्या किमती काढ. काय करू रे? कोणत्या चलाचा कोणत्या पदाचा लोप होतो का? एक्सची पद इथं सहगुणक तीन आहे, इथं पाच आहे, सारखे नाही. वायचं पाहिलं तरी सहगुणक इथं दोन आहे, इथं तीन आहे, सारखे नाही. मग काय करायचं? हे सारखे करावे लागते. कुठलेही करा, मग एक्सचे करा किंवा वायचे करा. जर या ठिकाणी मी कोणाचे केले? एक्सचे केले तर काय होईल रे? ह्या पाचनं एक नंबर समीकरणाला गुणावं लागेल आणि ह्या तीननं दोन नंबर समीकरणाला गुणावं लागेल. जर वायचे मी सहगुणक सारखे करण्याचा प्रयत्न केला तर ह्या तीननं एक नंबरला गुणावं लागेल आणि ह्या दोननं कोणाला? दोन नंबर समीकरणाला गुणावं लागेल. समीकरण एकच्या दोन्ही बाजूंना तीनने गुणते, म्हणजे ह्या तीननं, म्हणजे मी वायचे सहगुणक सारखे करतोय. समीकरण एकच्या दोन्ही बाजूला ह्या तीनने गुण. का तीनने रे? बघा सांगतो, त्याला तीनने गुणा. तीन त्रिक 9x अधिक तीन दोन 6y बरोबर 3 × 4500 13500. याला तीन नंबर. तर समीकरण दोनला काय करू लागेल? ह्या दोन ने गुण. समीकरण दोनच्या दोन्ही बाजूंना दोन ने गुण. गुण याला दोन ने, 2×10x + 2×6y = 2×14000. याला चार नंबर. बघा तीन नंबर मध्ये काय? 6y. चार नंबर मध्ये काय? 6y. ही पद सारखीच आहे. आपला काय करावं लागेल? वजाबाकी केली तर 6y + 6y कॅन्सल होते. मग कशातनं काय वजा करू? शक्यतो मोठ्यातनं छोटा वजा करा, म्हणजे ह्या 14000 13500 वजा करा. म्हणजे चार नंबर समीकरणातनं तीन नंबर समीकरण वजा करा. म्हणून समीकरण चार मधून समीकरण तीन वजा करू आपण. मग काय करायचं? मग या ठिकाणी अगोदर चार नंबर समीकरण लिहायचं, 10x + 6y = 14 दिलं. त्याच्या खाली लिहिणार तीन नंबर समीकरण, पण लिहिताना एक्सच्या पदाच्या खाली एक्सचं पद, वायच्या पदाखाली वायचं पद लिहायचं आणि स्थिर पदाखाली स्थिर. काय लिहिणार मग? 9x + 6y = 13500. वजाबाकी करायची म्हणजे वजा चिन्ह. काय करू? वजाबाकी करायची म्हणजे नेहमी दुसऱ्या समीकरणाची चिन्ह बदलायचे. हे अधिक 9x वजा 9x, हे अधिक 6y वजा 6y होईल आणि 13500 अधिक आहे ते वजा. 10x + 9x 1 होईल, 6y + 6y कॅन्सल होईल. 14000 + 13500 म्हणजेच 500. म्हणून एक्स बरोबर 500.
एक्स बरोबर 500, पण एक्स काय रे, एका खुर्चीची किंमत 500 रुपये, एक्सला चौकट करून ठेवतो, एका खुर्चीची किंमत किती आली 500 रुपये, कारण एका खुर्चीची किंमत आपण 1 रुपये मानली, ती आली 500 रुपये, एका खुर्चीची किंमत 500 रुपये, पण तुम्हाला किती खुर्च्यांची विचारले, 2 खुर्च्यांची, म्हणून 2 खुर्च्यांची किंमत किती असेल, मग 2 गुणिले 500 बरोबर 1000 रुपये, बरोबर। पुढे आता एक्सची किंमत काढली, वायची काढायची आहे, म्हणून एक्सची किंमत आपण समीकरण 1, 2, 3, 4 चौघापैकी कुठेही ठेवतो, मी काय करतो एक्स बरोबर 500 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवा, मग 3 गुणिले 500 अधिक 2 वाय बरोबर 4500, 3 गुणिले 500 1500 अधिक 2 वाय बरोबर 4500, म्हणून 2 वाय बरोबर 4500 अधिक 1500 उजवीकडे गेले वजा 1500, म्हणून 2 वाय बरोबर 3000, मग वाय बरोबर किती, मग दोन्ही बाजूला 2 ने भागावं लागेल, ह्या 2 ने इकडे भागा, म्हणून वाय बरोबर 1500, दोन्ही बाजूला 2 ने भागले, ह्याला चौकट करा, हे वाय म्हणजे काय आले, एका टेबलाची किंमत, म्हणून एका टेबलाची किंमत 1500 रुपये, पण किती टेबल घ्यायचे रे, 2 टेबलाची किंमत काढायला सांगितलं, म्हणून 2 टेबलांची किंमत 2 गुणिले 1500 बरोबर 3000, 2 खुर्च्यांची किंमत काढली 1000 रुपये, 2 टेबलांची किंमत काढली 3000 रुपये, पण तुम्हाला विचारलंय काय, 2 खुर्च्या आणि 2 टेबल यांची एकंदरीत किंमत विचारली, म्हणजे काय करावं लागेल, हे 1000 आणि तो 3000 यांची बेरीज करा, म्हणून 2 खुर्च्या व 2 टेबलांची किंमत बरोबर 1000 अधिक 3000 बरोबर 4000 रुपये, हे आलं आपलं फायनल आन्सर, शेवटचं उत्तर, समजले काय अडचण, तर या ठिकाणी हा सराव संच 5.2 मधले प्रश्न क्रमांक 6 पर्यंतची उदाहरणं आपण पाहिली, बाकी उदाहरणं तुम्ही सोडा, तर या ठिकाणी आपला हा सराव संच 5.2 हा संपलेला आहे, आणि याच बरोबर प्रकरण 6 जे आहे आपलं, 5 जे आहे आपलं प्रकरण 5, 2 चलातील रेषीय समीकरणे हे प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे, या उदाहरणांचा आतापर्यंत झालेल्या सराव घरी करा, उदाहरणे पुन्हा पुन्हा सोडवा, उदाहरणांना पुन्हा पुन्हा सोडवण्यासाठी व्हिडिओसुद्धा पुन्हा पुन्हा पहा, व्हिडिओंना लाईक करा, व्हिडिओंना शेअर करा, आणि स्टँडअप मॅथ्स बाय सुरेश शिंदे या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।